तर मुंबईमध्ये काल रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. या धुवाधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलंय. तर पावसाचा परिणाम आता मुंबईतील रेल्वे सेवेवरही होताना दिसतोय. दादर रेल्वे स्थानकात पाणी साचल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे आता उशिरानं सुद्धा धावत आहेत. दरम्यान त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दैवी, सध्या आपल्यासोबत आहेत. धनंजय, आपण महत्त्वाची बातमी पाहतोय. मुंबईमध्ये खरं तर काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काय सध्याची परिस्थिती आहे दादर स्टेशनवरची? काल मुसळधार पावसाने जे आहे ते सध्या दादर नाही तर कुर्ला स्थानकामध्ये आहे. तर या ठिकाणी मध्य रेल्वेचं जे आहे ते मध्य लाईन आणि हार्बर लाईन दोन लाईन ज्या आहेत त्या या स्टेशनावर असतात आणि गजबजलेलं स्थानक ओळखतो. मात्र या ठिकाणी आपण तर चित्र पाहिली तर या ठिकाणी रुळांवर जे आहे ते पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या गेल्या अनेक तासांपासून अडकलेल्या मेल एक्सप्रेस गाड्या होत्या त्या सध्या या ठिकाणाहून धीम्या गतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. रुळावर अक्षरशः या ठिकाणी पाणी साचलेलं दृश्य आहे. आणि त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी स्थानकांचं जर पाहायचं झालं तर बरीच लोक जी आहेत ती या ठिकाणी खोळंबलेली पाहायला मिळतात. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर देखील जे आहे ते मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रवासी जे आहेत ते सकाळपासून उभे आहेत. ठाण्याच्या दिशेने अडकलेली पहिली लोकल 4:30 होती ती आत्ता जी आहे कुर्ला स्टेशन लोकल आहे. प्रवाशांची प्रचंड आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नागरिकांचे आक्रमणाचे हाल झालेले पाहायला मिळतात. मात्र हार्बर सेवा जी आहे ती अजूनही ठप्प आहे. मध्य रेल्वे जी आहे ती संपूर्ण रेल्वे सेवा जी आहे ती करण्यासाठी प्रयत्न करत आहे, सुरळीत होण्यासाठी प्रयत्न. पंपिंग स्टेशन जे आहे ते करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मात्र तरी देखील जे आहे ते रुळावर पाणी बऱ्याच स्थानकादरम्यान साचलेलं, सगळ्यात जास्त पाणी जे आहे ते भांडू पाणी नाहूरच्या दरम्यान साचलं होतं. त्यामुळे मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती संपूर्णतः ठाण्याच्या दिशेने जाणारी जी आहे ती बंद झाली होती. ठाण्याहून कल्याणच्या दिशेने वाहतूक सेवा जी आहे ती सुरू होती. मात्र ती सुद्धा जी आहे ती धीम्या गतीने सुरू होती. 30 ते 40 मिनिट जी आहे ती सेवा उशिराने सुरू होती. मात्र आता आपण जर पाहिलं तर हळूहळू ही सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न मध्य रेल्वेकडून केले जात आहेत. आणि ज्या गाड्या ज्या आहेत गेल्या अनेक तासांपासून अडकल्या होत्या त्यामध्ये प्रवासी होते, आता त्यांना हळूहळू एका स्टेशनला ज्या आहेत त्या गाड्या आणण्यात येतात. आणि जे आहे ती वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचा प्रयत्न हा सुरू आहे. त्यामुळे आता नेमकं या सगळ्या वाहतूक सुरळीत व्हायला किती वेळ लागतो ते पाहणं महत्वाचं गोष्ट म्हणजे कारण रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं आपण पाहतोय. दादर असेल, कुर्ला असेल, सायन असेल, विक्रोळी असेल, नाहूर, भांडुप या ठिकाणी हे पाणी साचलं. कारण की हा सकल भाग आहे आणि या सकल भागात हे पाणी साचल्यामुळे प्रवाशांची तारांबळ जी आहे ती सकाळच्या दरम्यान आपल्याला उडालेली पाहायला मिळते. गौरी, हो हो नक्कीच धनंजय, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. दादरमधल्या रेल्वे स्टेशनवरली आपण हे दृश्य पाहत होतो. अजूनही या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहत रेल्वे सेवेवर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं.